पुत्र व पवित्र आत्मा यांच्या नावे आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा परमेश्वराची प्रीती व पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हाला लाभो. आज सामान्य काळातील दुसरे पाचारण रविवार आहे. आजचा विषय पहा जगाचे पाप हरण करणारा देवाचा कोकरा. स्वतःचे पाप हरण करून घेण्याकरिता बोलावण्यात आलेल्या सर्व भाविकांची हा पवित्र मिशा बलिदानात मी सहर्ष स्वागत करतो. आपलं जग हे मानवी स्वार्थामुळे, अहंकारामुळे, दुष्टपणामुळे, क्रूरपणामुळे नाशाच्या दिशेकडे कूच करत आहे. कदाचित आपल्याला प्रश्न पडत असेल की देवाने निर्माण करून सुशोभित केलेल्या आणि चांगुलपणाने भरलेल्या या माझ्या सुंदर जगात रोगराई, नैसर्गिक आपत्ती, दुष्टपणा, क्रूरता आणि अमानुषपणा कुठून आला, या सगळ्यांना जबाबदार कोण आहे आणि हे सर्व आपल्या जगातून नष्ट कसं होऊ शकते, आपलं जग पुन्हा चांगलं होऊ कसं होऊ शकते, या प्रश्नाचे उत्तर आपल्याला आजच्या शुभवर्तमानात मिळू शकते. बाप्तिस्मा घेणारा योहान आपल्याला आज हे उत्तर देतो. जेव्हा तो प्रभू येशूला येताना पाहतो तेव्हा तो म्हणतो, पहा हे देवाचे कोकरू, जगाचे पाप हरण करणारे. होय, ख्रिस्ताद्वारे आणि ख्रिस्तामध्ये ह्या सर्व प्रकारच्या बदलास आणि नाविन्यास आणि खास करून आपल्या ख्रिस्ती जीवनात बदल होण्यास सुरुवात होते. ख्रिस्त हाच आपल्या परिवर्तनाची आणि कायापालटाची सुरुवात आहे. ख्रिस्तासारखे जीवन जगणे आणि त्याच्या प्रेमाच्या, दयेच्या आणि क्षमेच्या शिकवणुकीप्रमाणे आपले जीवन जगणे हाच आपल्यासाठी शांती आणि समेकाचा एकमेव मार्ग आहे. आपण परमेश्वराकडे देवाची, दयेची आणि क्षमेची याचना करूया. त्याने आपल्याला आपल्या पापातून मुक्त करावे आणि ख्रिस्ताने दिलेला जीवन मार्गावर येणारे अडथळे आणि त्याने काढावे. म्हणून आपण या पवित्र मिशा बलिदानात एकमेकासाठी विशेष प्रार्थना करूया आणि या पवित्र उत्सवात आम्ही सहभागी होण्यासाठी पात्र ठरू. आमच्या पापाची आम्ही आठवण करू आणि आम्ही सर्व जण मानूया. Thank you.
करूया। स्वर्गाचा व पृथ्वीचा प्रभु आमच्या प्रार्थना ऐकून घे। या जगाला शांतीकडे नेणारा मार्ग आम्हाला दाखव। ही प्रार्थना मी तुझ्या बरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज करणारा एकच परमेश्वर तुझा पुत्र आमच्या प्रभु येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो। आपला बंधू स्वतः याच्याकडून
देव आपला पिता आणि प्रभू येशू ख्रिस्त याच्यापासून तुम्हाला कृपा आणि शांती असो. हा पुढचा शब्द आहे. प्रथम मुलगा वाचवला गेला म्हणजे
इस्रायली लोक कोकराच्या रक्तामुळे वाचावले होते. शेवटी फेरोने इस्रायली जनतेला आपल्या गुलामगिरीतून मुक्त केले. मोशेच्या नेतृत्वाखाली इजिप्त मधून इस्रायली जनतेला लाल समुद्र पार केला. त्यास आदल्या रात्री कोकरेच्या रक्त फेरोच्या जुलमापासून वा गुलामगिरीपासून मुक्त होण्याचे चिन्ह आहे. निर्गम किंवा निघून जाण्याचा हा महान क्षण किंवा घटक होती. येशूच्या आपल्या शिष्यासह केलेल्या शेवटच्या भोजना प्रसंगी या वल्हांडण सणाची वा जेवणाची आठवण करून दिली आणि जगभरातील यहुदी तो सण आजही साजरा करीत आहे. आम्हा सर्वासाठी येशू नवीन कोकरू आहे जो सैताना बंधनातून आणि पापाच्या अत्याचारातून आम्हाला स्वातंत्र्य आणि मुक्ती देतो. आम्हाला पापातून मुक्त करण्यासाठी येशू स्वतःचे बलिदान देतो. त्याचबरोबर आम्हाला समजून देतो की येशू देवाचे कोकरू आहे, की ज्या कोकराने स्वतःला क्रूसावर समर्पित केले वा आम्हाला मुक्त केले. त्याने क्रूसावर वाहिलेले रक्त हे त्याचे तारणाचे चिन्ह आहे. येशू हे महान कार्य करू शकला कारण तो एकच वेळी आपला प्रभू वा आपला सेवक बनला. तो आमचा प्रभू आहे म्हणून त्याने आम्हाला पापातून मुक्त केले आणि तो आपला सेवक झाला कारण त्याने आम्हासाठी बलिदान दिले. आणि ह्या कृत्येमुळे तो आपला सेवकच नाही तर आपला मित्र आहे. प्रिय बंधू भगिनींनो, पहिलं वचनात आपण ऐकतो की यशया संदेष्टा आनंदाने म्हणतो की देव त्याचे शक्तिस्थान आहे वा त्याच देवाने त्याच्या सेवा होण्यासाठी त्याला बोलावले आहे. ही योजना अशी होती की त्याने इस्रायली लोकांना देवाकडे परत येण्यासाठी मदत करावी. आजच्या शुभ वर्तमानात आम्ही पाहिले की बाप्तिस्मा करणारा योहान येशूला देवाचे कोकरू असे म्हणतो. जो कोकरू जगाचे पापे हरण करणारा आहे. योहान बाप्तिस्मा जगाला जाहीरपणे सांगतो की या देवाचा कोकराचा मी नम्र सेवक आहे, जसा कार्यात मी सहभागी आहे. प्रिय बंधू भगिनींनो, आपल्याला सुद्धा यशया वा योहान बाप्तिस्ता प्रमाणे देवाचे सेवक बनवण्यासाठी बोलावले आहे. जसा एक सेवक एक मालकाचा हात पाय डोळे आणि आवाज असतो, त्याचप्रमाणे देवाचे कार्य त्याचे हात पाय डोळे आणि आवाज होण्यासाठी आम्हाला बोलावण्यात आले आहे. हे तेव्हा शक्य आहे जेव्हा सेवकाकडे आपली स्वामी सारखे मन असेल. देवाने आपल्या पुत्राला या जगापासून आम्हासाठी किती महान गोष्टी केली आहे हे आपण तेव्हा समजू शकतो जेव्हा आपल्याकडे देवासारखे विचार असतील. देवाचा पुत्र बलिदानाद्वारे आम्हाला मुक्ती मिळाली आहे. त्याच मुक्तीचा संदेश आम्हाला इतरांनी द्यायचे आहे. यशया आणि योहान बाप्तिस्माने ओळखलेली की देवापासून हरवलेल्या लोकांना देवाकडे परत आणण्याची महत्त्व कार्य देवाला हवे असते. आपण देवाकडे प्रार्थना करूया की ज्या कृत्येसाठी देवाने आपली निवड केली आहे ते कार्य ती योजना आम्हाला समजावी. यशया आणि योहान बाप्तिस्ता यांनी देवाच्या प्रेमाचा अनुभव घेतला की या कार्यात तो एकच नाही
तर देव त्याच्या पाठीशी होता. त्याचप्रमाणे आपला जीवनात सदैव आपल्या सोबत राहावे म्हणून देवाकडे प्रार्थना करूया. जीवनाची बदर असलेल्या देवाच्या कृपेकडे कृपा मागूया की त्याचप्रमाणे आमचे जीवन देखील देवापासून हरवलेल्या आत्माच्या शोधण्यासाठी समर्पित करत येईल म्हणून त्या मिसामध्ये आम्ही प्रार्थना करूया आणि आमच्या श्रद्धेची प्रकटीकरण आम्ही करूया. स्वर्ग आणि पृथ्वी यांच्या उत्पन्न करता सर्व समर्पणेश्वर पिता यावर माझा विश्वास आहे. त्याचा एकोलता एक पुत्र आमच्या प्रभू येशू ख्रिस्त यावरही माझा विश्वास आहे. तो पवित्र आत्म्याच्या योगाने गर्दी सांभाळला, कुमारी मध्ये पासून जन्मला, कोणती त्याने लोक रोखले, त्याला प्रोत्साहन केले, तो मरण पावल्या त्याला बोलले, तो प्रिय बंधू भगिनी नो, त्यावेळी आमची काय प्रार्थना आम्ही प्रभु चरणी ठेवूया. अखिल ख्रिस्त सभेचे धुरा सांभाळणारे आपले परम गुरु स्वामी पोप फ्रान्सिस, महागुरु स्वामी फिलिप नेरी, सर्व कार्डिनल्स, बिशप, फादर्स, ब्रदर्स, सिस्टर्स, प्रपंचिक तसेच सर्व धार्मिक पुढाऱ्यांनी, सर्व ख्रिस्ती भाविकांना श्रद्धामय, प्रेममय आणि करुणामय जीवन जगण्यासाठी मदत आणि प्रेरणा द्यावी आणि त्यांच्या या पवित्र कार्यात त्यांच्या परमेश्वरी सहाय्य लाभावे म्हणून आपण येशूच्या नावाने यहोवा परमेश्वर पित्याकडे प्रार्थना करूया. प्रभू येशू ख्रिस्तावरील विश्वासामुळे छळ, त्रास आणि अपमान सहन करावा लागणाऱ्या सर्व लोकांनी न भीता आणि अढळ श्रद्धेच्या बळावर आपले ख्रिस्ती जीवन जगण्यास परमेश्वर पित्याकडून कृपा आणि समर्थ मिळावे म्हणून आपण परमेश्वर पित्याकडे प्रार्थना करूया. सर्व आजारी दुर्बल लोकांना परमेश्वर पित्याचे आपल्या कृपेचा स्पर्श करून त्यांना नव जीवन द्यावे तसेच आत्म्याच्या व शरीराचे चांगले स्वास्थ्य लाभावे म्हणून आपण परमेश्वर पित्याकडे प्रार्थना करूया. सर्व ख्रिस्ती भाविकांनी जन्मातील अडी अडचणीमुळे निराश न होता आणि चुकून न जाता परमेश्वराच्या शरणात सहाय्य आणि सांत्वन शोधावा म्हणून आपण परमेश्वर पित्याचरणी प्रार्थना करूया. आपले कुटुंबातील आणि आपले धर्मग्रामातील सर्व मृत व्यक्तींना दयाळू परमेश्वर पित्याने त्याचे स्वर्गीय नंदन वनात चिरंतन शांती द्यावी म्हणून आपण परमेश्वर पित्या चरणी प्रार्थना करूया. हे प्रभू परमेश्वरा, तुझ्या या लोकांना संरक्षण व कृपा दे, त्यांना शारीरिक व मानसिक आरोग्य दे आणि त्यांची एकामरील एकमेकावरील प्रीती वाढव. त्यांना तुझ्याशी नेहमी एकनिष्ठ ठेव. ही प्रार्थना मी आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन.
बलिदान सर्व समर्थ पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. हे परमेश्वर बापा, आदराने व भक्ती भावनेने या बलिदान विधी आम्हाकडून साजरा केला जावो, कारण जेव्हा आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या मृत्यूची घोषणा करतो तेव्हा त्याचे तारण कार्य तू आम्हामध्ये घडवित असतोस. तो परमेश्वर असून सर्व काळ जीवन राहतो व राज्य करतो. प्रभू तुम्हा बरोबर असो. तुमचे अंतकरण प्रभूकडे लावा. प्रभू आमचा परमेश्वर याचे आभार मानूया. हे पवित्र पित्या, सर्वसमर्थ सनातन परमेश्वरा, आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आम्ही तुझे नित्य व सर्वत आभार मानावे हे योग्य व तारणदायक आहे. त्याच्या जन्माने आम्हाला नवजन्म मिळतो. त्याच्या दुःख सहनाने आमची पापापासून मुक्तता होते. त्याच्या पुनरुत्थानाने आम्हाला शाश्वत असे नव जीवन मिळते. तुझ्याकडे त्याच्या वैभवपूर्ण परतण्यामुळे तुझ्या स्वर्ग राज्यात आम्हाला प्रवेश मिळतो. म्हणून सर्व दूत व सर्व संत यांच्या बरोबर आम्ही तुझे निरंतर गुणगान गातो. आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर व रक्त बनोत. स्वेच्छेने स्वीकारलेल्या आपल्या दुःख सहनापूर्वी त्याने भाकर घेतली, तुझे आभार मानले आणि भाकर मोडून ती आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण मी घ्या आणि खा, हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले व तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व यामधून प्या, हा माझा रक्ताचा पाल्या प्याला आहे, नव्या व शाश्वत कराराचे हे रक्त आहे, हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पाप क्षमेसाठी सांगण्यात येईल, हे माझ्या आठवणीसाठी करा. श्रद्धेच्या रहस्याचा आपण जयघोष करूया.
त्याच्या मरणाच्या व पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ हे पित्या आम्ही तुला नि जीवनदायी भाकर व तारणदायक प्याला अर्पण करतो. तुझे समोर उभे राहण्यास व तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचे शरीर व रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याचे कृपेने एक व्हावे असे आम्ही विनवितो. प्रभू सर्जक पसरलेल्याच्या ख्रिस्त बीची आठवण कर. आमचे परम गुरु फ्रान्सिस, आमचे महागुरु फिलिप नेरी व इतर सर्व धर्मगुरु यांच्या सामची तुझ्या प्रेमात उतरदर वाट कर. मरणातून पुन्हा उठण्याच्या आशेने ख्रिस्ताला विश्रांती पावलेल्या आमच्या बंधू भगिनीची आठवण कर. ध्याना व ख्रिस्त वास झालेल्या इतर सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन घडले. आम्हा सर्वांवर दया कर. देव माता कन्याकुमारी मरिया संत योसेफ तिचा पती सारे प्रेषित व जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सत्संगास आम्हाला शाश्वत जीवनाचे वाटकरी कर. त्यांच्या बरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गा म्हणून आम्हाला कृपा दे. ख्रिस्ताद्वारे ख्रिस्तासह ख्रिस्ताकाई पवित्र आत्म्याच्या ऐक्यात हे सर्व समर्थ पित्या तुझा सन्मान व गौरव सदा सर्वदा हो हो. प्रभू येशूच्या शब्दात आपण आता परमेश्वर पित्याकडे आत्मविश्वासाने प्रार्थना करूया. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जावो, तुझे राज्य हो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरील तुझे प्रमाणे होवो. आमची दररोजची पात्र आज आम्हाला दे. जसे आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो, तसे तू आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हाला स्मरण करून देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला हे प्रभू सर्व वाईटापासून आमचे संरक्षण कर. या जीवनात तू आम्हाला शांती दे. आमच्या तारणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची व शाश्वत जीवनाची आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या सहाय्याने पापापासून दूर राहावे व सर्व संकटापासून सुरक्षित असावे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितास म्हणालास, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो. म्हणून आमच्या पापाकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्य जीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. प्रभूची शांती तुम्हा बरोबर सदा असो. आपण एकमेकास शांतीवंदन करूया. जगाचे पापे दूर करणारे हे देवाचे कोकरू पहा, याच्या भोजनास बोलवण्यात आलेले आम्ही सर्व धन्य. Gracias.
हे प्रभु, स्वर्गीय भाकरीने तू आमचे पोषण केले आहेस. तुझ्या पवित्र आत्म्याने आम्हाला भरून टाक. शांतीने व प्रेम भावनेने आम्हा सर्वांना एकत्र कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभु ख्रिस्ताद्वारे करतो. प्रभु तुम्हा बरोबर असो. आणि सर्वसमर्थ परमेश्वर पिता पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हास आशीर्वाद देवो. जा ख्रिस्ताची शांतीने तुम्हास पाठविण्यात येत आहे. Is it a